अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील सुनसगाव येथील सरपंच तथा जळगाव येथील माजी उपमहापौर विष्णू भंगाळे यांचे बंधू श्यामकांत भंगाळे यांची महिंद्रा गाडी गाडेगाव येथे अज्ञात जमावाने पेटवून दिल्याची खळबळजनक घटना आज घडली आहे। काही दिवसांपूर्वी याच महिंद्रा गाडीने श्यामकांत भंगाळे यांनी गाडेगाव येथील विद्यार्थ्यांना चिरडले होते। या अपघातामध्ये एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला होता। झालेल्या या अपघाताची किनार आज घडलेल्या या गाडी पेटवण्याच्या घटनेला असल्याची दबक्या आवाजात या परिसरात चर्चा आहे। दरम्यान श्यामकांत भंगाळे हे पुण्याला असल्याचे कळले आहे। घडलेल्या घटनेचा तपास नेरी आउटपोस्ट पोलीस स्टेशनचे PSI विकास पाटील हे करत आहेत। रोजी श्याम भंगाळे राहणार सुनसगाव हे जळगावकडून सुनसगावकडे येत असताना गाडेगावजवळ त्यांच्या वाहनाकडून अपघात घडला होता। सदर वाहनामध्ये गाडेगाव येथील पूजा आत्माराम पवार या इयत्ता 9वीमध्ये असणाऱ्या मुलीचा मृत्यू झाला होता, तसेच इतर 5 विद्यार्थीही जखमी होते। सदरचे वाहन हे दिनांक 24/10/18 रोजी न्यायालयाच्या ऑर्डरनुसार आम्ही त्यांच्या ताब्यात दिलेले होतं। तर ते वाहन हे आज दूरक्षेत्र नेरी येथून श्याम भंगाळे यांचा चालक ट्रोविंग करून नेरी दूरक्षेत्र येथून जळगावकडे जात असताना गाडेगाव येथील सात ते आठ लोकांनी सदरचं टोईंग वाहन व ते ॲक्सिडेंट अपघात करणारे वाहन यांना अडवून रॉकेल टाकून सदरचे वाहन जाळून टाकलेले आहे। तरी या संदर्भात जामनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचं काम चालू असून IPC 435 प्रमाणे गुन्हा दाखल करीत आहोत। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।